एक गुरुजी एक गोष्ट सांगतो, रामदासस्वामी अनेक वेळा सज्जनगडावरती त्यांचा मुक्काम असायचा, अनेक शिष्यांना ते सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे, अध्यात्मातल्या गोष्टी, कसं पुढे जायचं, कशी प्रगती साधायची या बाबतीत सतत मार्गदर्शन सुरू असायचं त्यांचं। आणि एकदा ते काशी विश्वेश्वरची गोष्ट एवढी रंगवून सांगतात, काशीचं वर्णन, गंगेचं वर्णन इतकंसं रसभरित करतात की त्या रात्री सगळे शिष्य ठरवतात की आपण काशीला जाऊन येऊच। दुसऱ्याशी सगळेजण उठतात, रामदासस्वामींच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात की कालचं तुमचं जी गोष्ट तुम्ही सांगितली ती एवढी छान होती, आम्हाला आता काशीला जायचे वेद लागलेले आणि तुम्ही पण आमच्या बरोबर यावं म्हणतात। आता जसं स्वामी महाराज भक्त वत्सल होते, भक्तांच्या प्रेमाखातर सगळं ते स्वीकारायचे, भक्त जे त्यांच्या मागण्या असतील ते पूर्ण करायचे, तसं रामदासस्वामींनी सुद्धा त्यांची मागणी पूर्ण केली। आपल्याला 6 ते 7 महिने लागतील सगळा प्रवास करून येईसोपर्यंत, वर्षभर सुद्धा जाईल म्हणतात काशीला जाऊन यायचं असेल तर, पण मग तोपर्यंत माझा रामराय इथं उपाशी राहील, तुमच्यापैकी कोणीतरी इथे एक जण थांबलं पाहिजे म्हणतात। आणि रोज त्यांनी नैवेद्य दाखवायचं रामाला, माझा राम उपाशी राहिलेला मला चालणार नाही, बघा विचार करा म्हणतात कोण थांबणार आहे। तो दिवस सगळ्या बघतात, कारण थांबणार कोण हा प्रश्न महत्त्वाचा येतो, कारण प्रत्यक्ष रामदासस्वामी बरोबर आहेत, काशीला जायचं आहे म्हणलं तर इथे कोण थांबणार, प्रत्येकाला यायचं असतं काशीला यायचं असतं। शेवटी एक जण म्हणतात की आपण त्या आज्ञानाला सांगू, आज्ञा म्हणजे थोडासा अर्धवट आहे, नावाप्रमाणेच थोडा अज्ञानी आहे, अडाणी आहे, त्याला सांगू इथे थांबायला। सगळ्यांना आनंद होतो की चला आपल्याला जायला मिळणार, त्या अज्ञानाला इथे अडकून टाकलं की आपण जाऊ। अज्ञानाकडे ते सगळेजण येतात, त्याला सांगतात असं असं आहे म्हणून, चालेल म्हणतो, त्याला काही वाटत नाही त्याचं की आपल्याला इथे थांबायला सांगितलं काय। तो दुसऱ्याशी स्वामींच्या समोर जाऊन उभा राहतो, रामदासस्वामींना नमस्कार करतो, ते म्हणतात अज्ञाना आम्ही इथून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ह्या गडाची जबाबदारी सगळी तुझी आहे आणि इतर सगळ्या जबाबदारीपेक्षा माझा राम जेवला की नाही हे महत्त्वाचा प्रश्न आहे, तो उपाशी राहता कामा नये, तुझी सगळी पूजा अन्निक सगळी झाली की तू भिक्षा मागून आण, स्वयंपाक कर, रामाला जेवायला वाढ आणि मग तू जेवायचं, नैवेद्य लाखून झाला की त्याशिवाय तू जेवायचं नाही, एवढं महत्त्वाचं, बाकी तू दिवसभर काय करशील सेवा ती वेगळी। अज्ञान पण मान डोलवतो, तो हो करतो म्हणतो मी तसंच करतो। दुसऱ्याशी सगळा, दुसऱ्याशी म्हणजे 5-7 दिवसांनी सगळी तयारी होते काशीला जायची। सगळे भक्तगण खूप आनंदित असतात प्रत्यक्ष रामदासस्वामी बरोबर येणार, सगळ्या प्रवासाला उद्या सुरुवात करायची आहे, आवरावरे प्रत्येकजण काही ना काहीतरी घेत असतो बरोबर, 6 ते 7 महिन्याचा कालावधी जाईल असं शिधा बरोबर घेतात आणि निघतात। गड सोडताना परत एकदा अज्ञानाला ते रामदासस्वामी जवळ बोलवतात, अज्ञाना लक्षात ठेव माझा राम उपाशी राहता का म्हणाय, त्याला अगदी बजावतात ते। गड सोडतात, सगळे मार्ग सोडतात, दुसऱ्या दिवशीपासून अज्ञानीची जबाबदारी सुरू, पहाटे लवकर उठून आंघोळ करून त्याची पूजा वगैरे करतो, रामाची पूजा करतो, गावात जातो भिक्षा मागून आणतो, जे मिळेल धान्य त्याच्यातनं तो स्वयंपाक करतो, नैवेद्य वाढला जातो, एकटाच असतो तो, प्रभूंना नैवेद्य दाखवला जातो आणि मग त्या गाभाऱ्याचं तो दार बंद करून बसतो, कारण जेव्हा रामदासस्वामी नैवेद्य दाखवायचे आणि ते स्वतः जेव्हा भोजन करायचे त्यावेळेला ते दार लावूनच घेत असत। दार लावून घेतल्यानंतर तो एक 10-15 मिनिटाचा कालावधी तो बघतो परत दार उघडून, रामराय जेवले की नाही, कारण ते जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही, ताट तसंच असतं सगळं भरलेलं असतं, तसंच ठेवलेलं ताट, तोंड हरकत नाही, आपण काय रामदासस्वामी एवढे मोठे नाही आहोत, आपली सेवा कुठेतरी कमी पडेल। दुसऱ्याशी बरं हा दिनक्रम होतो, परत तो गावात जातो, भिक्षा मागून आणतो, स्वयंपाक बनवतो, नैवेद्य दाखवतो, परत दार लावून घेतो, 10 मिनिटांनी परत दार उघडून बघतो, परत ताट तसंच। जोपर्यंत रामचंद्र जेवत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही। 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 7 दिवस बरोबर एकदाही प्रभू रामचंद्र तिथे जेवायला येत नाहीत किंवा हनुमान तिथे जेवायला येत नाही। 8व्या दिवशी मग तो थोडासा असा मनातनं असा अस्वस्थ होतो की नाही आज कुठल्याही परिस्थितीत हे जेवलेच पाहिजे म्हणतो, सगळं करतो तो, नैवेद्य करतो, ताट आणतो, नैवेद्य दाखवायच्या अगोदर तो फक्त सांगतो की आता आज जर का तुम्ही आला नाही, 7 दिवस मी कळ काढली म्हणतो, मला आज आता मला भूक पण सहन होत नाही आणि माझी शारीरिक ताकदसुद्धा तर संपत चाललेली, जर का समर्थ परत आले तर मी त्यांना काय उत्तर देऊ। त्यांनी मला बजावलं की माझा राम उपाशी राहता का माने आणि तुम्ही तर जेवत नाही आहात, तुमच्यामुळे मला जेवण मिळत नाही असा तो त्रागा करतो। आणि आता म्हणतो जर का तुम्ही आला नाहीत आज, तर आजच्या आज मी इथे माझं हे डोकं आपटतो तुमच्या इथे पायावरती, आज माझा प्राण गेला तरी चालेल म्हणतो। आता तसंही 7 दिवस काही जेवलं नाहीच आहे, माझे प्राण कंठाशी आलेच आहेत आणि असं डोकं आपटणार, तेवढ्यात त्या मूर्तीतनं स्वतः प्रभू रामचंद्र प्रकट होतात,
त्याचं असं डोकं असं ते धरतात वरच्यावर, त्याचं कपाळ जे आपटणार असतं तिथे हात लावतात, त्याला सावरतात आणि म्हणतात की इथे की आम्ही रोज इथे जेवायला येत जाऊ. जसं रामदास स्वामींचा जो दिनक्रम होता त्या दिनक्रमाप्रमाणे तू करत जा, आम्ही इथे जेवायला येत जाऊ. आणि मग त्या दिवसापासून प्रभू रामचंद्र, सीतामय्या, लक्ष्मण, हनुमान, भरत, शत्रुघ्न सगळेजण तिथे जेवायला येतात. त्यांचं जेवण झालं की मग अज्ञान जेवायचा. 8 दिवस खूप आनंदात जातात. मग अज्ञान म्हणतो की हे तुम्ही एवढे 5-5, 6-6 लोक इथे जेवायला येत आहे, म्हणतो तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटलं? रामचंद्र विचारतो की काय वाटायला पाहिजे? अहो मी एकटाच म्हणले कष्ट करतोय, मी तुमच्याकरता एवढं सगळं सकाळपासून म्हणलं मी करतोय, मला असं वाटलं की कोणीतरी तुमच्यापैकी थोडंसं मला मदत करायला येतील, स्वतःहून तुम्ही काहीतरी म्हणाल. बघा म्हणजे अज्ञानी असलं तरी कसा देवावरती अधिकार कसा येतो, सेवा करत गेले की आपला अधिकार कसा देवसुद्धा कसं मान्य करतात. प्रभू रामचंद्र म्हटलं तू सांग आम्ही काय करू. नाही म्हणतो प्रभू तुम्ही काय करू नका म्हटलं, पण सीतामय्या थोडेसे मला स्वयंपाकात मदत करतील, भरत शत्रुघ्न मला थोडंसं आवरावरीमध्ये मदत करतील, मारुतेराया काहीतरी सरपणाचं बघतील जाऊन. ठरतं त्याप्रमाणे काम सुरू होतं. देवांना कामाला लावलं बघा त्यांनी. त्याच्यातही 8 दिवस जातात. 9व्या दिवशी काय होतं, थोडंसं स्वयंपाक जो उरलेला असतो दुसऱ्या दिवशी तो गावात भिक्षेला न जाता ते आहे तर स्वयंपाकाचा काला करू म्हणतो, सगळं काला करतो तो. भाकरी दही वगैरे जे काय असेल ते सगळं कालवतो, नैवेद्याला घेऊन येतो. नैवेद्य काय दाखवत नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात की काय झालं, नैवेद्य का नाही दाखवत आता? हे म्हणतो हा काला केला तर स्वामींना फार आवडायचा, रामदास स्वामींना. म्हणजे मग ते म्हणतात आता काय, थोडंसं असं ते शंकेने विचार की आता हा बाबा काय सांगतोय आता पुढचं. तो म्हणतो नाही आता हे मला तिथं नेऊन द्यायची माझी खूप इच्छा आहे, आज रामदास स्वामींनी येतला एक घास तरी खायला पाहिजे. ते म्हणतात तू वेडा काय काय म्हणला आता तू इथं, रामदास स्वामी तिथे पोचले असेल काशीमध्ये, देणार कोण? तू बघतो मारुतीराय बसलेले असतात, ह्यांना सांगा की म्हणला घेऊन जायला ह्यांच्या पाठीवर बसून. रामालाही हसू येतं, सांगतात मारुतीला आता जा बाबा त्याला घेऊन जा तिथपर्यंत. झालं मारुती असं तर रागाने थोडासा आजळापट करतो, शेवटी म्हणतो बस पाठीवर, तर बसवतो घेऊन जातो, त्याला दम देतो वाटेमध्ये. मी तुला घेऊन आलोय हे रामदास स्वामींना सांगायचं नाही, सांगितलं तुझं तंगडं मोडीन म्हणतो तो. तर म्हणतो नाही सांगणार नाही मी, अजिबात सांगणार नाही. तिथं पोचल्यानंतर ते स्वामी मला विचारतील ना, पण ते तुझं तू बघ म्हणतात, काही कारण सांग. झालं दुसऱ्या क्षणी तिथं काशीपर्यंत घेऊन मारुतीला पोचवतात त्याला, जिथं स्वामींचा मुक्काम असतो राहुट्या तंबू उभारलेले असतात जंगलामध्ये. त्या मारुतीला काय करतात, थोडंसं अलीकडेच त्याला सोडतात, जा म्हणतात तू, मी इथेच थांबतो, मी इथे लपून बसतो. अज्ञान जातो ते मडकं जे भरलेलं असं काल्याने ते घेऊन जातो. गेल्यानंतर सगळ्या तिथं त्या लोक बघतात, अज्ञान आला म्हणतात, रामदास स्वामींच्यापर्यंत बातमी जाते. ते म्हणतात त्याला घेऊन येत आपडतो माझ्या त्या राहुटीमध्ये तंबूमध्ये घेऊन ये. अज्ञान तिथे जातो, तुमच्याकरता काला आला म्हणतो, काल मला आठवण झाली, तुम्हाला भरवा अशी माझी इच्छा झाली. ते म्हणतात पहिलं तू गड सोडून आला का म्हणले, याचं उत्तर दे. आणि कधी आला, तो म्हणतो मी आत्ताच आलो. आत्ता कसा असेल तू म्हणले, आम्हाला इथे यायला 4 महिने लागले, तू आमच्या पाठोपाठ तू पण निघाला असेल, याचा अर्थ माझा राम तिकडे उपाशी राहिला असेल, मी तुला बजावलं होतं. मग तो सांगतो की नाही मी सगळी व्यवस्था केली आणि मग हा काला मी आत्ता केलेला आहे. रामदास्वामी पण बघतात ते मडके तर खरोखर ते ताजं काहीतरी दिवस असं केलेलं. मग ते म्हणतात मग तू आला कसा इथं, पण इतक्या लवकर कसा आला? तो म्हणतो की मला ते सांगायची बंदी आहे, मला नाव सांगायची बंदी आहे. रामदास्वामींना थोडंसं समजतं काहीतरी याच्यामध्ये गोड आहे. मग तो काय करतो की बोट दाखवतो, मारुतीराय कुठे लपलेले आहेत कुठं ते असं बोट दाखवतो, मला त्यांनी बंदी केलेली आहे असं ते त्या दिशेकडे तो बोट दाखवतो, नाव सांगायचं नाही म्हणून. त्याबरोबर रामदास्वामी उठून ताणकन त्या दिशेला जातात, त्यांना कळतं की कोणतरी लपलेलं आहे. जाऊन बघतात तर प्रत्यक्ष हनुमान तिथे लपलेले आहेत. रामदास्वामी जाऊन त्यांच्या पाया पडतात की अहो भगवंता म्हणले तुम्ही असं हे आमच्याकरता एवढे कष्ट घेतलेत. तर तो मारुतीराय म्हणतो की कष्टाचा भाग जाऊ द्या, तर आम्हीच तुमच्या पाया पडतो म्हणतात, की आता आम्हाला ह्या कामातनं तुम्ही वाचवा, आम्ही 8 दिवस याच्याकडे आम्ही राबतोय म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत असून त्यांना शेवटी त्या सद्गुरूंच्याकडे यायला लागतं की आमचं एवढं काम तुम्ही करून द्या, आम्हाला या कामातनं सोडा. इतकी सद्गुरूची महती आहे आणि अशा सद्गुरूंच्या आपण सेवेमध्ये आहोत. गुरुवारच्या आज गुरुपुष्याच्या आपलं भाग्य थोर जसं जमेल तसं आज आपण जास्तीत जास्त परत घरी गेल्यानंतर सुद्धा कमीत कमी एक माळ तरी श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा असं मी आजच्या गुरुवारी सांगतो आणि प्रबोधन मी ते थांबवतो. फक्त आजच्या गोष्टीचं महत्त्व लक्षात घ्या, सद्गुरू किती महत्त्वाचा असतो, प्रत्यक्ष भगवंतालाही त्याच्यासमोर वाकावं लागतं. जय जय श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.